यानंतर एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राजकीय गोटातून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दरेकर हे तिथे पोहोचले. यांच्यासह भाजपच्या आमदारांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक आणि इतर शासकीय अधिकारी हजर होते. रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थिती जवळपास 35,000 मुंबईकर होम क्वारंटाईन असल्यानं या सगळ्यांच्या टेस्ट करण्यासाठी प्रशासनानं काय व्यवस्था केली असा प्रश्न यावेळी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केलेला आहे. आणि आता या सगळ्यामुळे राजकारणसुद्धा तापायला सुरुवात झाली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दिनेश, दरेकरांचा दौरा आणि त्यानंतर पेटलेलं राजकारण, काय नेमकी परिस्थिती आहे सध्या कोकणात? मुळात दरेकरांनी असा शिवसेनेवर आरोप केलेला आहे थेट की शिवसेनेने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या प्रशासनाने सगळ्या त्यांच्या लोकप्रतिनिधींनी कोकणामध्ये क्वारंटाईनची व्यवस्था केली नसल्यामुळे मुंबईकरांच्या व्यवस्था होत नाही आहेत गावागावात आणि त्यामुळे मुंबईतकर आणि गाववाले यांचे वाद होत आहेत. पण दरेकरांच्या या स्टेटमेंटचा सगळ्यात ही टीका खोडून काढताना थोड्याच वेळापूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी थेट असा या भाजपच्या सगळ्या आमदारांवर आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने प्रवीण दरेकर हे मुंबईच्या रेड झोनमधून आणि सगळे आमदार आलेले आहेत हेच मुळात आधी चुकीचं आहे. अशा प्रकारचा दौरा करणं एवढ्या मोठ्या संख्येच्या आमदारांनी आणि त्यांनी थेट क्वारंटाईन व्हायला पाहिजे. उदय सामंत यांनी असा आरोप केलेला आहे. आपल्याकडे थोड्याच वेळापूर्वी ते म्हणालेले आहेत की उदय सामंतांचा आरोप असा आहे की या सगळ्यांमुळे कोकणात कोरोनाचा धोका होऊ शकतो. याचं कारण असं आहे की याच उदय सामंत आणि विनायक राऊतांवर काही दिवसांपूर्वी भाजपच्या लोकांनी आरोप केलेला होता की ते ताफा घेऊन फिरतायत. आणि म्हणून हे भाजपचं जे आत्ताचं महाराष्ट्र बचाव आंदोलन आहे, या महाराष्ट्र बचाव आंदोलनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते जात असतील तर हा सगळा त्या सोशल डिस्टन्सचा तर फज्जा आहेच, परंतु कोविड प्रोटोकॉलचा पण पाळला जात नाही असं त्यांचं मत आहे. त्यामुळे दरेकर आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या मुंबईहून आलेल्या आमदारांनी, त्याच्यामध्ये निरंजन डावकर आहेत, त्याच्यामध्ये प्रसाद लाड असतील, रवींद्र चव्हाण असतील, या सगळ्या आमदारांनी क्वारंटाईन व्हावं, उपचार घ्यावे, 7 दिवसाची टेस्ट करावी आणि मग कोकणामध्ये फिरावं अशी मागणी आता उदय सामंतांनी केल्यामुळे हे राजकारण आता तापू लागलेलं आहे. नक्कीच. आणि ही सगळी परिस्थिती आपण बघतोय की रत्नागिरी जिल्ह्यातली, त्याच्यावरून राजकारण केलं जाऊ नये असं एका बाजूला सांगितलं जात असताना राजकारण तापताना दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मुंबईतून हजारोंच्या संख्येनं मुंबईकर हे कोकणामध्ये निघालेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरती आधी टेस्ट केली जायची, आता टेस्ट न करता आपण बघतोय की त्यांना होम क्वारंटाईन केलेलं चाललं आहे. हजारोंच्या संख्येमध्ये ही रुग्णांची संख्यासुद्धा आहे की त्यांना क्वारंटाईन केलेलं आणि त्याचबरोबर कोरोनाबाधितांची संख्यासुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात वाढती आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्याचं कुठेतरी राजकारण होतं आहे की काय अशी शंका निर्माण होती आहे. आणि आता मात्र भाजप आणि शिवसेना या निमित्तानं आमनेसामने आले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय, त्यामुळे आता सरकारला जागं करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपनं महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केलंय. राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर फलक घेऊन निदर्शनं करतील अशी माहिती आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पहिला कोरोना पेशंट महाराष्ट्रामध्ये 9 मार्चला सापडला, त्याच दिवशी केरळमध्ये पहिला पेशंट सापडला. केरळची संख्या 70 दिवसामध्ये 1,000 क्रॉस झाली नाही आणि महाराष्ट्रातली 70 दिवसातली संख्या ही 40,000च्या दिशेने चालली आहे. केरळातलं मृत्यू हे 12 क्रॉस झाले नाही तर महाराष्ट्रातल्या मृत्यूची संख्या आता 1,300 क्रॉस करून 1,400कडे निघालेली आहे. हे पूर्णपणे महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचं उदाहरण आहे. 70 दिवसामध्ये विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने आणि सर्वसामान्य माणसाने संकट खूप मोठं आहे, त्यामुळे सहकार्य केलं पाहिजे, संकट खूप मोठं आहे, सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका ठेवली. पण आता लोकसुद्धा त्यांच्या मनातला राग लपवू शकणार नाहीत आणि विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा भारतीय जनता पार्टीला आपली भूमिका बजावावी लागेल. आणि त्यामुळे काल महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुका केंद्रामध्ये तहसीलदारांना आणि कलेक्टरना निवेदन देण्याचा कार्यक्रम आपण केला आणि 22 तारखेला मेरा अंगण मेरा रणांगण
महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचं भान देऊन पण निषेध व्यक्त करणारं रिफ्लेक्शन, मग काळे बोर्ड्स असतील, काळ्या रिबिन्स असतील, काळे मास्क असतील, काळे शर्ट असतील, काळ्या ओढण्या असतील, असं निषेध व्यक्त करणारा कार्यक्रम महाराष्ट्र बचाव या नावाने आपल्याला करायचा आहे।